प्रथम गोडसे संघाकडून आपण पाहतोय संकेत म्हात्रे आणि सुरज केने. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे गावदी वडगर संघाने. पहिल्या पावटाचा षटक आदलण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दर्शन दर्शन पाटील, वन ऑफ द ग्रेट बॉलर इन तालुका क्रिकेट. निश्चितच एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे दर्शन पाटील, आणि समोर त्याच्या फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज असेल. आज वडगर संघाला जीत पाटील याची उणीव जाणवणार आहे, कारण जीत पाटील दुबईला रवाना झालेले आहेत आणि त्याची उणीव नक्कीच गावदी वडगर संघाला जाणवणार आहे. तर जीत पाटील यांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया त्यांच्या दुबई वारीसाठी. सूरज केणे, फास्टर केणे, पहिला चेंडू यावेळी फुलटॉस घेऊन चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर मधून सीमा बाहेरचा. Start for the bowler, full toss delivery and fast hands from faster Kene Suraj. दरम्यान गोरसेगावचे माजी सरपंच बाबूराव केने यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय सूरज केनेच्या बॅट मधून चौकाराने स्वतःच्या संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. यावेळी मात्र वारकल्यांचा चेंडू चांगल्या चेंडूच्या हातालनी वापसी करतोय दर्शन पाटील. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. सिटी क्रिकेटचा विचार केला तर अजय दर्शन पाटील आणि सूरज केने युतिका स्पोर्ट्स करून खेळताना आपल्याला पाहायला मिळत. यावेळी मिस टायमिंग फटका चेंडूवाले इष्टरक्षक दीपक पाटील आणि संकेत म्हात्रे याची केली संपुष्ट. आता शून्यावर बाद होतोय पहिला फलंदाज जयभजन घोषे या संघात. त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला तर नवीन फलंदाज आता स्ट्रायकर एंडला असेल. शून्यावर बाद झाला एक संकेत, धावसंख्या 1/5. नवीन फलंदाज केतन वन डाऊनला खेळण्यासाठी आलेला आहे. पहिला फलंदाज बाजून पेवल्यामध्ये परतलेला आहे संकेत म्हात्रे, ज्याला खाते उघडता आलेलं नाही. विकेट खास करून सूरज जा नक्कीच दोन्ही एस्टनच्या मध्ये खूप फास्टर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय वेगाने ही धाव पूर्ण केलेली आहे. धोकादायक झाली असती ही धाव, मात्र सूरज अतिशय वेगाने धाव घेतोय त्या ठिकाणी. जॉन मान पोगाव संघाने सज्ज राहायचं आहे, तसेच विकी स्पोर्ट्स कुक्ष संघाने सज्ज राहायचं आहे. यावेळी बॉलर बॅक ड्राय स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगले गोलंदाज आपण पाहतोय दर्शन ना चांगलं प्रदर्शन करताना. निश्चितच पहिला बॉल फुल टॉस लुझनरने सुरुवात झाली, मात्र त्यानंतर अफलातून कम बॅक केलंय. दोनच धावा मागच्या चार चेंडूंवर त्याने खर्च केलेले आहेत आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय फक्त 6 धावा. पॉवर प्ले मध्ये खूपच सुंदर गोलंदाजी, फिल्डिंग मध्ये थोडासा बदल, शॉर्ट फाईन लेगला खेळाडू, आता स्क्वेअर लेगचा जो खेळाडू जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता तो पंचांच्या डाव्या बाजूला आलेला आहे, थोडा समोर आलाय आणि एक मिडॉनला खेळाडू आहे. ये उड़ाया और गोरसई टीम के लिए सिक्सर आया. 6 रन, क्या कमाल का शॉट खेला है वहां पर. थोड़ा सा शफल किया, पहले ही शायद उन्होंने सोच लिया था कि स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में खेलना है. टाइमिंग लाजवाब और गेंद सीमा पार. प्रेक्षकांसाठी एक खुश खबर है, आपण टेलिव्हिजन सेट वरून ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. ट्रिपल एस च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. एक ओवर का खेल समाप्त, स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर. पहला मैच विकी स्पोर्ट्स कुक से टीम के नाम रहा आज का. बंद्रे मारुति काले टीम का सुपड़ा साफ कर दिया. 10 के 10 खिलाड़ी कैच के रूप में आउट हो गए. 4 ओवर के खेल में 21 पर ऑल आउट हो गई बंद्रे मारुति काले. सकते हैं अक्रॉस द लाइन खेलने का प्रयत्न, जोरदार अफील इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आदलण्यासाठी गोलंदाजी मार्गावर येज्ञेस आलेलं आहे.
गेंदबाज है और कमाल की बॉलिंग की है इस पूरे टूर्नामेंट में उन्होंने, प्रभावशाली बॉलिंग की है, उनके अंदर जो टैलेंट है वो साफ देखने को मिल रहा है और अपने टैलेंट के साथ न्याय करते हुए नक्कीच टैलेंट दाखवताना आपण पाहतो यज्ञेशा गोलंदाज यावेळी इनसाइडवर हा फटका खेळलेला आहे, पॉइंट रिजन मध्ये अतिशय उत्कृष्ट झेल पकडला जातोय आणि झेल पाचरपणे दुसरा फलंदाज होत होतो केतन झटका लक्षुक आहे 12 के योग पर। यानंतर सामना आपण पाहणार आहोत जॉन मानना पोगाव आयोजक संघ विपक्ष विकेट स्पोर्ट्स कोक्षे या दोन लॉंग शॉट रिजन मधून चेंडू जातो सीमापारा चौकार नशिबाचा चौकार भाग्यशाली रहे वहां पर सूरज केणे स्टंप्स के काफी करीब से गेंद निकल गई थी इनसाइड एज लगा बल्ले का और काफी फाइन चली गई 4 रनों के लिए। रन्स आने जरूरी होते हैं जब आप 5 ओवर प्रति पारी का मैच खेलते हो, चाहे रन्स किसी की करामत से आए या फिर किस्मत के सहारे आए, रन्स आने जरूरी और ये महत्वपूर्ण 4 रन आते हुए जब रंगोर सही टीम के लिए रोहित थे बाउंड्री पर फ्रंट फुट पर कमिट होकर ऑफ स्टंप के बाहर से लपेटा वहां पर सूरज ने और सीधे 15 धावांचं योगदान दिलेलं आहे 6 चेंडूंचा सामना करताना एक महत्वपूर्ण इनिंग आपल्या संघासाठी खेळून आपल्या मध्ये परतलेला आहे सूरज केने। नवीन फलंदाज हरेश केने अनुभवी फलंदाज आहे, 5व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे, मात्र सामना करायला जाडूर सरेशचा अक्षय भोईर हरेश केने सॉरी नॉट स्ट्राइकला अक्षय भोईर येतो The most experienced player of Jaipur Gorsai Harish Kene is on strike. Agli gend. और सीधे बैट से बहुत ही बढ़िया प्रहार लॉन्ग ऑफ पर, हालांकि खिलाड़ी है लेकिन गेंद ने चकमा दिया फील्डर को 4 रन। अतिशय उत्कृष्ट फटका हार्ट ऑफ गोरसई हरेश केनेच्या बॅट मधून निघालेला हा हृदय स्पर्शी चौकार, बहुत ही पावर पैक स्ट्रोक था, गिरे जरूर है लेकिन 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाए जा रहे हैं, पावर प्ले की समाप्ति हो चुकी है। नक्कीच दोन्ही पावर प्ले षटकांची समाप्ती झालेली आहे आणि सर्वात अनुभवी असा गोलंदाज दीपक पाटील यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्या संघाला सामना जिंकला है। मैच 5 ओवर प्रति पारी का कर दिया गया क्योंकि ये क्वार्टर फाइनल है, उस वजह से फॉर्मेट थोड़ा सा चेंज हुआ तो उस हिसाब से बैटिंग ऑर्डर में भी हमने चेंजेस देखे हैं। केतन को वन डाउन भेजा गया और कहीं ना कहीं प्रमोद और सॉरी कपिल और पंकज को डेथ ओवर्स के लिए रखा गया है, खासतौर पर आखिर के 2 ओवर्स में बड़े हिट्स खेल सकते हैं। अक्षय के पास स्ट्राइक है, नए ओवर लेकर दीपक खड़े खड़े उठा दिया है, हवा में है गेंद और कोशिश अच्छी लेकिन कोशिश नाकामयाब, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। मौका भी दिया और चौका भी दिया, अतिशय उत्कृष्ट चौका, बहुत ही बढ़िया घमासान है इन दो टीमों के बीच में। आज क्रिकेट देखने का मजा कुछ और ही है, कल भी मजा था लेकिन आज अंतिम दिन है तो आज कुछ ज्यादा ही मजा आने वाला है ऐसा लग रहा है। जो टीम है अपने घर के मैदान पर क्वार्टर फाइनल खेलेगी। ओ ये गेंद चली गई है तारामंडल में लॉन्ग ऑफ के ऊपर से दन दनाता हुआ सिक्सर, स्ट्रोक हम देखिए तो ताकत बहुत ज्यादा थी, टाइमिंग हालांकि परफेक्ट टाइमिंग नहीं थी, 100% टाइमिंग नहीं थी, बल्ले के निचले हिस्से पर लगी फिर भी बाउंड्री लाइन के बाहर नजर आई। दीपक की गेंद और इस बार बढ़िया वापसी दीपक द्वारा, बोल्ड कर दिया हरेश केने को महत्वपूर्ण विकेट। द
दीपक पाटील आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा उचलताना आपण पाहतोय. वापसी करून दिलेली आहे. हरेश केने सारखा मोहरा गारत करण्यात यशस्वी ठरलेला आहे. 10 धावांचं योगदान दिलेलं आहे हरेश केने आणि 3 चेंडूंचा सामना करताना ज्यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे ते म्हणजेच 31. महत्वपूर्ण विकेट झटकली आहे हरेश केने का. नवीन फलंदाज कपिल केने 6 क्रमांकावर मधल्या फलीमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. सामना करेल दीपक पाटील याचा. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. दर्शन चेंडूवर झेपावतोय वाडेशा लॉंग ऑन रिझन मध्ये. एका धावेने कपिल आपला खातो करतोय आणि गोरसे संघाची धावसंख्या एका धावेने वाढून झालेली आहे ती 32. आक्रमक बॅटिंग अग्रेसिव्ह बॅटिंग देखने को मिल रही है लेकिन उसमें काफी नुकसान भी हुआ है अभी तक. जय बजरंग गोरसे की टीम को 4 महत्वपूर्ण बल्लेबाज आउट हुए हैं. आड़े बैट से खेलने का प्रयास, ज्यादा उछाल नहीं था गेंद में. स्ट्रोक सिलेक्शन में थोड़ी सी गड़बड़ी थी. हल्की सी फुलर लेंथ गेंद थी जिसको स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में उठाकर खेलने की कोशिश हुई थी. गेंद बल्ले पर आई नहीं और लेग बाई के जरिए 1 रन. ऑफ स्टंप के बाहर जाकर खेलने का प्रयास किया था. ओवर समाप्त हुआ इसके साथ ही. 3 ओवर के बाद 33 रन 4 विकेटों के नुकसान पर. 33 for 4 जय बजरंग गोरसई लूजिंग द टॉस एंड बैटिंग फर्स्ट इन दिस क्वार्टर फाइनल गेम अगेंस्ट गावदेवी वडघर. बरोबर 11 सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्यात जय बजरंग गोरसई संघाने. अभी भी तो और ओवर्स का खेल बचा है. डेथ ओवर्स का खेल सही मायनों में देखा जाए तो. और डेथ ओवर्स के लिए जिन बल्लेबाजों को पीछे रखा गया था उसमें से एक कपिल तो आ ही गए हैं. अक्षय भी लंबे हिट्स लगा सकते हैं और पंकज का आना भी बाकी है. तो इन 2 ओवर्स में कहीं ना कहीं 25 के आसपास और ज्यादा रन यहाँ से जोड़ने की कोशिश हो सकती है. और यदि 25 रन जोड़ते तो 58 यानी कि 60 के नजदीक यदि स्कोर पहुंचता है तो जिस तरह का बॉलिंग आक्रमण गोरसई टीम के पास है निश्चित रूप से संतुष्ट रहेंगे मैं समझता हूँ गोरसई के कैप्टन. वडगर की कोशिश होगी गेंदबाजों की कि ज्यादा रन ना खर्च किए जाए अंतिम 2 ओवर्स में. दर्शन अपना दूसरा ओवर शुरू करने के लिए तैयार होते हुए पावर प्ले में गेंदबाजी की. मैच का पहला ओवर किया था, 12 रन दिए और एक सफलता उनको मिली है. जीत पाटिल आज टीम में नहीं है, कहीं ना कहीं उनकी कमी भी खल सकती है लेकिन जो है उसके साथ ही जा रहे हैं और यहां पर बोल्ड हो गए बल्लेबाज. गया तो ये 5वां नुकसान हुआ है. आधी टीम पवेलियन में लौट चुकी है 33 के स्कोर पर. नए बल्लेबाज जिनका कहीं ना कहीं दर्शक इंतजार कर रहे थे इस मैदान पर अच्छा हमेशा खेलते आए हैं पंकज भोईर. आगे रखी हुई गेंद ऑन साइड में खेल दिया है. आउटफील्ड में खिलाड़ी मौजूद है डीप मिड विकेट पर. 1 ही रन लेने का अवसर वहां पर. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं दर्शन, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. जब बल्लेबाज बड़े स्ट्रोक्स के लिए तैयार रहते हैं तब दर्शन कुछ ज्यादा ही अच्छी गेंदे करते हैं. नक्कीच बरेच वेळा दर्शनाला चांगलं प्रदर्शन त्यावेळी आपण करताना पाहिलेलं आहे. ट्रम्प कट गोलंदाज आहे गावदेव वडगर संघाचा विचार केला तर. पुढील चेंडू यावेळी करारा ऑनरोलचा फटका आपण पाहतोय. थोडासा खराब सेतरक्षण डीप मिडॉन रिझन मध्ये. तोपर्यंत फक्त 1 धाव. रन 1 ही मिला है लेकिन क्या मधुर ध्वनी निकला था वहां पर जब गेंद बल्ले से लगी थी. बहुत ही बढ़िया टाइमिंग थी और बिल्कुल जमीन से चिपकी हुई गेंद लॉन्ग ऑन पर चली गई थी. इससे आत्मविश्वास जरूर बढ़ेगा बैट्समैन कपिल का. अब स्ट्राइक पंकज के पास. दर्शन चले और उठाने का प्रयास इनसाइड एज और डायरेक्ट हिट की जरूरत. दोनों तरफ दोनों छोरों पर वहां पर मौका था लेकिन दोनों बल्लेबाज बाल बाल बच गए. दोनों भी बच गए. शोले बहुत ही बढ़िया क्रिकेट हो रहा है इस समय पोगाव में. नगर सेवक चषक 2019 का आज का आखिरी दिन. मैग्निफिसेंट मंडे वर्किंग डे है लेकिन अब देखिए मैदान के इर्द गिर्द काफी दर्शक नजर आते हुए आप सभी का हार्दिक स्वागत है. बॉडी बिल्डर वडगर संदेश पाटील अपना सुनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
आपले या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे, मोस्ट वेलकम। अगली गेंद इस पर देखिए थोड़ा सा पीछे रखा था, क्या बढ़िया गेंदबाजी हो रही है दर्शन द्वारा, हाथ खोलने का मौका ही नहीं दे रहे हैं, लाइन बढ़िया है उनकी, दिशा इन गेंदबाजी बिल्कुल भी नहीं कर रहे हैं। और वडगर की गेंदबाजी उनकी सबसे बड़ी ताकत इस टूर्नामेंट में नजर आई है, पहले मैच से हम देख रहे हैं। पहला मैच तो 31 रन बनाए थे चार ओवर्स में पहले बैटिंग करते हुए वडगर टीम ने, फिर भी मैच जीता, वडुनगर जैसी बड़ी टीम को मात दी। एक और बेहतरीन गेंद, यॉर्कर लेंथ, और इस बार हालांकि गेंदबाज रोक नहीं पाए, अपनी बाई तरफ जाकर रोकने का प्रयास किया था, हालांकि एक ही रन मिला है इस गेंद पर। तो पूरी तरह से बांध कर जकड़ कर रखा बल्लेबाजों को दर्शन ने इस ओवर में, सिर्फ 5 रन दिए और एक विकेट भी झटक लिया। तो ओवर समाप्त हो चुका है चौथा, जय बजरंग गोर से ही टीम टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए इस क्वार्टर फाइनल मैच में 38 रन 5 विकेटों के नुकसान पर। वडगर गांव जो बॉडी बिल्डर संदेश पाटिल अपना पुनः एकदा आमंत्रित केले जात आहे कि अपन आमच्या व्यासपीठावर होणार स्थानापनाचा आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये। 38 for 5 जय बजरंग गोरसई। गोरसई की दोनों भी टीमें आज एक्शन में नजर आने वाली है, एक टीम तो अब एक्शन में है ही इस समय, जय बजरंग गोरसई बी जिसमें भवेश पवार खेलते हैं, पवन केणे खेलते हैं, वो टीम भी आज यहाँ पर खेलती हुई नजर आएगी। वडगर गाँव के माजी सरपंच अरुण पाटिल साहब ने विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय, महेश बार्शी यांच्याकडून आपल्याला खास आमंत्रित केलं जात आहे, आपले चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे। इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा, एक और वार ऑफ टाइटंस जय हनुमान पोगाव बनाम विकी स्पोर्ट्स कुक से। दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है, आपको टॉस के लिए मंच की तरफ आना है। बल्ला शायद बदलना चाहते हैं वहां पर कपिल, क्योंकि पिछले ओवर में जिस तरह से लंबे शॉट्स खेलना चाह रहे थे उस तरह से खेल नहीं पाए, हालांकि गेंदबाजी उम्दा हुई थी, हमें तो ऐसा लगा नहीं कि बल्ले में कोई खराबी थी, लेकिन बल्लेबाज के हाथ में बल्ला है, वो बेहतर तरीके से जानते हैं और उन्होंने अब दूसरा बैट मंगाया है। ये भी एक बहुत बड़ा चमत्कारी कहा जा सकता है, इसे पता चलता है कि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट कितना आगे चला गया है। चार चार बल्ले वहां पर हमने देखे मैदान में कपिल के लिए, ऐसा अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ही देखने को मिलता था, लेकिन अब ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में भी पुल किया है। और गेंद हवा में, मैक्सिमम 6 रन। उमराटकर यांनी ठेवलेलं आहे, भाग्यवान प्रेषक ठरलेलं आहे, सीमाशेबाहेर झेल पकडलेला आणि 100 फुटाचं पारितोषिक पटकावलेलं आहे। स्कोर उछल कर पहुंच गया है 44 पर, काउ कॉर्नर के ऊपर से ये पुल शॉट, ऑफ स्टंप के बाहर की थोड़ी गेंद थी, कौन बनाकर बाहर निकल रही थी, उछाल भी अच्छा था लेकिन बहुत ही बढ़िया टाइमिंग के साथ वहां पर पंकज ने स्ट्रोक खेला, पुल किया और 6 रन प्राप्त किए। गेंदबाज संजोग जिनको आज मौका मिला है गेंदबाजी करने का, इस बार लेमन कट और वहां पर रन लेने के लिए भागे कपिल, मिसअंडरस्टैंडिंग, पंकज ने क्रीज नहीं छोड़ा और कपिल रन आउट। त्यांनी 100 फुटाचं पारितोषिक पटकावलं आणि मंचावर विराजमान माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर बाबूराव केने आपणास विनंती असेल की आपण आपल्या सुभासते हे 100 फुटाचं पारितोषिक द्यायचं आहे, प्रेक्षकांसाठी 100 फुटाचं पारितोषिक विजय उमराटकर यांच्याकडून ठेवलं गेलेलं आहे। प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे, आपण सीमारेषे बाहेर झेल पकडा आणि 100 फुटाचं पारितोषिक रोख जिंका। धावबाजच्या रूपाने कपिलाची खेळी संपुष्टात आलेली आहे, नवीन फलंदाज योगेश केने 8व्या क्रमांकावर खेळण्यासाठी गेलेला आहे, पंकज भोईर याच्याकडून खूप अपेक्षा असेल, ज्यापासून गोरसे संघाला एका चांगल्या लक्ष्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर पंकज भोईर याला खेळपट्टीवर टिकून राहणं खूप महत्वाचं असणार आहे। गोलंदाजी मारकर गोलंदाज संजोग, यावेळी चेंज ऑफ द पेस मात्र दिशाहीन चेंडू, पंचांचा वाईटचा शोध आहे, अवांतर वाईटच्या रूपाने एका धावीने धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती 45। आसान काम नहीं है संजोग के लिए, क्योंकि उनके सामने एक बहुत ही बढ़िया फिनिशर इस समय क्रीज पर,
और फिर से गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, फिर से जाने दिया, एक और वाइड गेंद, दबाव स्पष्ट रूप से देखने को मिल रहा है गेंदबाज संजोग के ऊपर। पहली गेंद पर छक्का लगा, उसके बाद रनआउट के रूप में विकेट, लेकिन उसके बाद लगातार दो वाइड गेंदे। स्कोर 46 और इस समय हरीश केने के लिए ऑल द बेस्ट आया है अतकुली से समीर राउत के माध्यम से। बढ़िया स्विंग बैट का देखने को मिला वहां पर, फुल स्विंग ऑफ द ब्लेड और बल्ले के बीचों बीच लगी गेंद नजर आई सीधे बाउंड्री लाइन के बाहर, दर्शकों के बीच में बहुत ही शानदार सिक्सर, छक्के लगाने में ये बल्लेबाज है माहिर, नाम है पंकज भुईर। स्कोर 50 के पार पहुंच चुका है, 52 रन और अभी भी तीन गेंदे पारी में शेष है। क्या 60 के आगे पहुंच सकती है गोरसई टीम? ये उड़ाया। स्टंप्स की तरफ आती हुई गेंद, बॉटम एंड का क्या बढ़िया प्रयोग कर रहे हैं और काफी ऊपर खेल दिया था वहां पर, मिड विकेट की दिशा में लगातार ऊंचे ऊंचे स्ट्रोक्स खेल रहे हैं। ऑन साइड में स्क्वेयर लेग हो या फिर मिड विकेट, ऑन साइड को फेवर करते ही है पंकज जी, ये तो सभी जानते हैं, लेकिन उसके बावजूद भी उनको रोकना उतना आसान काम नहीं है। पूर्णपणे लय मध्ये आपण पाहतोय आणि टेनिसचा चेंडू वाजे करत आता पंकज भुईराला फुटबॉल दिसायला लागलाय। वाकई में नजरें जम गई है, जब आपकी नजरें जम जाती है ना, आपका आत्मविश्वास बढ़ता है, तो आपको गेंद वाकई में फुटबॉल की तरह नजर आती है और फिर अच्छी गेंदों को भी आप मैदान के बाहर भेज देते हो। जीत पाटिल की कहीं ना कहीं कमी खल रही है बॉलिंग में, संजोग एक युवा गेंदबाज है, जरूर उनको भी काफी कुछ सीखने को मिलेगा, लेकिन ज्यादा कुछ सीख नहीं रहे हैं। फुल टॉस, हालांकि मिस टाइम और आउट, पंकज की पारी का खात्मा। एक बहुत ही शानदार पारी खेलने के बाद पंकज भोईर पवेलियन में लौटते हुए 7 गेंदों में 21 रनों की ताबड़तोड़ पारी खेली उन्होंने, जिसमें 3 खूबसूरत छक्के जड़े। 58 पर गिरा है 7वां विकेट, ये अनुमान हमने पहले भी लगाया था 2 ओवर पहले कि 58 तक पहुंच सकती है टीम। अभी भी 1 गेंद हालांकि शेष है, क्या उसके आगे जा सकती है देखना होगा। आखिरी गेंद का सामना करते हुए योगेश, इनसाइड एज और गेंद जा रही है फाइन, नहीं रोक पाएंगे फील्डर, 4 महत्वपूर्ण रन। प्रथम फलंदाजी करताना आपला धावपळकर धावा झळकला होता 62 आणि 63 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे गावदेव वडगरे या संघासमोर। तर मित्रांनो, वळूया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे। विकी स्पोर्ट्स कुक्षे आणि जॉन पोगाव या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल आणि मंचावर विराजमान गोरसई गावचे माजी सरपंच नाणेफेक झालेली नाणेफेक जिंकलेले आपले या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे। तसेच या पंचक्रोशीमधील जे ज्येष्ठ नागरिक सरपंच माजी सरपंच विद्यमान सरपंच सदस्य समाजसेवक जे कोणी इथे उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की आपण निसंकोचपणे मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे। आपले या नगरसेवक चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे। धीरज केने गोरसे यांच्याकडून निजाबाजून गोरसे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। बाळाराम ठाकरे तसेच कालिदास ठाकरे यांच्याकडून निजाबाजून गोरसे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। भरपूर प्रमाणात शुभेच्छा येत आहेत निजाबाजून गोरसे या संघासाठी। सेव्हन 786786 SSS या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण मित्रांनो घर बसल्या एन्जॉय करू शकता। आजपासून युट्यूबच्या बरोबर टेलिव्हिजन सेटवरून या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे आणि घर बसल्या ही स्पर्धा आपण पाहू शकता।
तर जे आव्हान आहे ते 63 धावांचं आणि 63 धावांच्या आव्हानाचा पाठला करण्यासाठी गाव दे वडगर संघाकडून सलामी जुळे मैदानामध्ये सागर आणि आयवी. आज 11 नोव्हेंबर आज वेस्ट इंडिजचा रॉय फेडरिक्स आणि इंग्लंडचा बेन हॉलेक यांचा जन्मदिवस. तालुक क्रिकेटचा विचार केला तर तालुक क्रिकेटमध्ये केवणी स्पोर्ट्स केवणी संघाचा क्रिस गेलॉप केवणी निलेश पाटील याचा वाढदिवस आहे. आज 11 नोव्हेंबर आणि या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. आजपासून स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी चषकाला सुरुवात झालेली आहे. डिया स्पोर्ट्स टेंभोली संघ आपल्याला इथेही खेळताना दिसणार आहे आणि तिथेही खेळताना दिसणार आहे. दोन्ही ठिकाणी डिया स्पोर्ट्स टेंभोली संघाची परीक्षा असणार आहे. तर उद्या सामन्याकडे पहिल्या षटक घालण्यासाठी सन ऑफ गोरसई सुरेश केने गोलंदाजी मार्कवर. पंचांचा अधिकृत इशारा सामना सुरू होण्याचा. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सुरेश केने. सामना करेला फलंदाज अविनाश एका टॅलेंटेड फलंदाज गावदेव वडगर या संघाचा. पहिला चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू ठेवलेला आहे. कडक शॉट चुनी येतोय पॉइंट रिझन मधून शुभापार सावकार. जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. हा फटका खूपच दुर्मिळ आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. विशेष करून खूप कमी फलंदाज हा फटका खेळत असतात. पॉइंट आणि कव्हरच्या मधून स्क्वेअर ऑफ द विकेट दर्जेदार रिप्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळालं. अविनाशच्या बॅटमधून 4 धावा. चांगली सुरुवात केली आहे गावदेवी वडगर संघाने. सौकर्याने स्वतःच आणि आपल्या संघाचा अकाउंट ओपन केलेलं आहे अविनाशने. सुरज सामना फलंदाज अविनाश यावेळी इनफिल्डच्या वरून एक शाकवरच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहतोय. डीप एक शाकवरच्या बरोबर सीमा शेवर कॅल्क्युलेट अगदी तोडून मापून मारलेला षटकार. दिस इज ट्रिमेंडस बॅटिंग बाय अवी. पहिला शॉट आपण पहिला क्लास, त्यानंतर हा टॉप क्लास. थोडासा इनसाइड आउट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लगावलेला हा षटकार. अप्रतिम फलंदाजी. फास्टर केणेवर अटॅक केलेला आहे सुरुवातीपासूनच. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाज आपण बघतोय आवी. मी प्रथमच उल्लेख केला होता की खूप टॅलेंटेड फलंदाज आहे, कारण अनेक वेळा गावदेव वडगर संघासाठी या खेळाडूंनी अनेक चांगले इनिंग पेश केलेले आहेत आणि अनुभवाची शिदोरे. दर्शन आणि आवी या दोन फलंदाजांमध्ये खाडी चषकामध्ये सर्वोच्च भागीदारी 2 वर्षापूर्वीची मला अजूनही आठवते. अतिशय उत्कृष्ट भागीदारी या दोन फलंदाजांनी तिथे केली होती. सुरज बॉलिंग मार्क वर फील्ड मध्ये थोडस परी कव्हरच्या वरून षटकार. त्यानंतर हा षटकार आणखी एक देखणा फटका. वाव पहा थोडीशी विट मिळाली. चेंडूच्या थोडासा डाव्या बाजूला तो उभा राहतो आणि ऑफ साइड थोडी खुली करतोय आणि त्यानंतर स्ट्रोक खेळतोय. अप्रतिम ऑन द राईज कव्हरच्या डोक्यावरून लगावलेला हा दुसरा षटकार. आजच्या दिवसामध्ये अविनाश वडगर गावचे माजी सरपंच अरुण पाटील साहेबांचे ते आगमन झालेले. त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच त्यांचे सहकारी आपले हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. एक वेळ तर असं देखील वाटलं की वीरेंद्र सेहवाग मैदानात आहे की काय. ज्या पद्धतीने दोन्ही षटकार लगावलेले आहेत आणि तिन्ही फटके मी म्हणेन ऑफ साइडला. अप्रतिम फलंदाजी. त्यांच्या समेत विद्यमान सरपंच जगदीश सोनावणे साहेबांचं आगमन झालेलं. त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. सुराज्य केनेवर आक्रमण हल्ला बोल केलेला आहे अविनाशने. एका स्लिपला स्लिप पॉइंटला सॉरी शत्रक्षक ताण्यात गेले दबाव वाढवण्यासाठी हरेश केने होता. यावेळी आपण पाहतोय ऑन साइडला फटका. पहिले फटके जर बघितले तर ऑफ साइडला आपल्याला पाहायला मिळाले. तिन्ही फटके आपण अजय करत ऑफ साइडला पाहिले होते, मात्र हा फटका ऑन साइडला मारताना आपण पाहिलेला आहे अविनाश फलंदाजाला. ऑफसाइड ऑन साइड दोन्हीकडे तो चांगले स्ट्रोक्स खेळू शकतो यात कुठलीही शंका नाही. 17 धावा तर धावफलकावर लागलेले आहेत. पहिलंच षटक मार्गस्थ आहे आणि आता इथनं सागरची रणनीती काय असेल, तो कशा पद्धतीने फटकेबाजी करेल, कशा प्रकारे फलंदाजी करेल याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सूरज केणे
जो कंजूस गोलंदाज मानला जातो, मात्र त्याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलेला आहे, तर पाहायचं आहे की कमबॅक करेल की नाही। सुराज सागरसाठी पलटा चेंड हवा तसा फायदा उचल झालेला नाही। मिडे ग्रेजल मध्ये चेंड ट्रॅव्हल होतो, चांगलं क्षेत्ररक्षण केतन याच्या माध्यमातून, मात्र दोन धाव घेणे पासून रोखू शकले नाही फलंदाजाला। या दोन धावीने सागर आपलं खातं उघडतोय आणि गावदेव वडगर संघाची धाव संख्या या दोन धावीने वाढून झाली ती 19। आपण काल देखील उल्लेख केला होता आवीच्या फलंदाजीचा की तो चांगल्या टच मध्ये आहे, आउट ऑफ फॉर्म आहे असं नाही, मोठी इनिंग्स खेळली नव्हती, मात्र त्याचे स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळत होते पहिल्या दोन तीन सामन्यांमध्ये की चांगली सुरुवात करत होता मात्र मोठी इनिंग्स खेळत नव्हता। आज संधी आहे मोठी इनिंग्स खेळण्याची। याले मोठा फटका चेंडू मध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक पंकज आणि पहिल्या विकेट झपाटताना सागराची गेली संपुष्टात। तर शेवटच्या बॉलवर या ठिकाणी विकेट प्राप्त केली पहिल्या ओव्हरमध्ये, थोडासा आखू टप्प्याचा बॉल होता, पुल केला मात्र टायमिंग अचूक जुळलं नाही, भरपूर काळ चेंडू हवेत होता, आकाशात गेला होता आणि चांगला झेल त्या ठिकाणी डीप मिड विकेटला पंकजच्या माध्यमातून, तर सागरची खेळी संपुष्टात आली। सागरला थोडासा संयम दाखवण्याची खऱ्या अर्थाने गरज होती कारण फार मोठी धावसंख्या पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय, तर इथे कुठेतरी संयमाने खेळण्याची देखील आवश्यकता होती। अग्रेशन आपल्याला पाहायला मिळालेलंच आहे आवीकडून, तर सागरने कुठेतरी थोडा संयम दाखवला असता तर कदाचित त्याला देखील एक चांगली इनिंग्स खेळता आली असती, मात्र तसं काही घडलं नाही। पहिलं षटक समाप्त झालंय, धावसंख्या 1-19। नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, एक फलंदाज आक्रमक असताना संयमाने भागीदारी करणं खूप महत्वाचं असतं, मात्र सागर याला संयम राखता आलेला नाही। खरं तर सागराने स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्वाचं होतं इथे, मात्र ती रणनीती इथे त्याला वापरता आलेली नाही। मोठा फटका खेळण्याच्या मोहात आपले विकेट फेकून पॅडमध्ये परतलेले आहे आणि असं बऱ्याचदा होत असतं जेव्हा आपला पार्टनर चांगल्या टच मध्ये असतो, तो मोठमोठे प्रहार करत असतो, तेव्हा नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या फलंदाजाला देखील असं वाटतं की आपण देखील काही मोठे स्ट्रोक्स खेळावे, त्याला मॅच करावं, मात्र तसं करत असताना बऱ्याचदा विकेट पडत असते। याचं ताजं उदाहरण दुसऱ्या टी ट्वेंटी मध्ये आपण पाहिलं होतं, रोहित शर्मा जेव्हा खेळत होता धवनने तसा प्रयत्न केला, मात्र धवन बाजून पॅनलमध्ये परतला होता। निश्चितच, तर स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळावं लागतं, तेव्हाच त्याचा संघाला फायदा होतो। संघाला काय गरज आहे हे ओळखून फलंदाजी करणं गरजेचं असतं। 19 धावा धावफलकावर सुरुवात खूप दमदार झाली आहे गावदेवी वडघर संघाची, 63 धावांचा पाठलाग केला जातोय, चार षटकांमध्ये अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे। आवश्यक धावगती आता प्रतिषटक 11 वर आली, जी सुरुवातीला 12.60 ची प्रतिषटक होती। कपिल यावेळी अप्रतिम चेंडू गोल्डलाईन स्पॉटवर चेंडू पिच होऊन एक्स्ट्राच्या हातामध्ये स्थिर होतोय, सॅडम गोलंदाज आपण बघतोय लसित मलिंगाच्या अंदाजाने, एष्टांच्या खूप जवळून आणि एष्टांच्या थोडा वरून मला वाटतं बॉल गेलाय, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी। कपिल मध्ये क्षमता आहे, आउट स्विंग चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तो खूपच छानपणे टाकत असतो आणि स्विंगिंग गोलंदाज आहे। खरोखरच लसित मलिंगाची आठवण तर होतेच होते जेव्हा कपिल गोलंदाजीसाठी येतो, कारण ऍक्शन हुबेहूब मलिंगाप्रमाणेच आहे आणि मलिंगा सारखी कामगिरी तो टेनिस बॉल क्रिकेट मध्ये करतो, विकेट सातत्याने घेत असतो। पुन्हा एकदा कपिल स्विंग अँड मिस, एक डॉट काय गेला, लगेच फलंदाजाने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, गोरसही संघ आहे पलटवार तर करणारच। आणि कपिल कधी काही करू शकतो याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो, दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आता आलेले आहेत, अचूकता पाहायला मिळते, चेंडूचा टप्पा खूप चांगला आहे, लाईन तर त्यापेक्षाही चांगली मी म्हणेन कारण ऑफ स्टंपच्या खूपच जवळ चेंडू ठेवतोय। अखो टप्प्याचा बॉल यावेळेस पुल केलाय, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, वन बाउन्स आणि प्रयत्न होतोय मात्र चेंडू सीमा पार, दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी टक्कर झाली, आपण अपेक्षा करूया की फार जास्त इजा नसेल झाली त्या ठिकाणी, प्रयत्न खूप चांगला होता दोन्ही खेळाडूंचा, सूरज आणि योगेश, योगेशला थोडी दुखापत झाली आहे मात्र तरी देखील तो आता उभा राहिलाय। एक चांगला फटका आखू टप्प्याच्या बॉलवर चौकार, कॉलिन क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी एक घटना घडली आहे, डॅमिन मार्टिन आणि जेसन गिलेस्पी यांची जी टक्कर झाली होती त्यानंतर मात्र डॅमिन मार्टिन पुन्हा मैदानामध्ये उतरला नव्हता, एक मोठा अपघात तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता। निश्चितच आपण पाहू शकाल रिप्ले मध्ये खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे, जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होते दोन्ही खेळाडू, लॉंग ऑन कडून योगेश आणि मिडविकेटच्या दिशेनं उभा असलेला
सूरज केने देखील चेंडूर अडवण्यासाठी आला होता. प्रयत्न खूप चांगले होते, प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र यश मिळाले नाही. बऱ्याचदा असं होत असतं, तुम्ही खूप प्रयत्न करता तरी देखील यश मिळत नाही. आणि आता क्रिकेट जीवनाशी जोडलं जातं. आपण पाहतोय की एखादी व्यक्ती खूप छान प्रयत्न करते काही एखादी गोष्ट करण्यासाठी मात्र यश मिळत नाही. मग आता तर उदाहरण दिलं जातं की तुमचं न्यूझीलंड झालंय, कारण न्यूझीलंड संघाने काय प्रयत्न केले होते 2019 50-50 वर्ल्ड कप मध्ये, मात्र त्यांना यश मिळालं नाही. विश्वचषक त्यांच्या हातातून निसटला होता. तर जीवनाशी जोडलं जातं क्रिकेटला. स्कोर 23 धावा. नक्कीच क्रिकेटमध्ये नसीब आणि प्रयत्न हे खूप महत्वाचे असतात. नाही तर नवीन मन आता प्रचलित झालेले आहे. अजय घरात यांनी म्हटल्याप्रमाणे तुमचं न्यूझीलंड होत. या सामन्यामध्ये बरंच काही बाकी आहे. 40 धावा अजून जोडायच्या आहेत. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर आखो टप्प्याचा बॉल, थोडीशी चूक झाली लेंथ मध्ये आणि त्याचा फायदा मिळाला फलंदाज अबीला. ओ दिस इज अ ट्रिमेंडस स्ट्राइक, पुल अँड पॉवरफुल, 6 रन्स. वन्स अगेन अ शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी फ्रॉम कपिल and is paying the price for it. Tremendous blow over deep mid wicket. Look at that, absolutely out of the screws, middle of the blade, 6 runs. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. तिथे प्रेक्षकाने प्रयत्न केला होता, मात्र मिलीजुली सरकार इथे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मात्र मिलीजुली सरकारचा काही फायदा होणार नाही, 100 पारदर्शक आपल्याला पटकावता येणार नाही. सरकार कोणाचं, सत्ता कोणाची, भरपूर मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. 29 धावा आता मात्र धावफलकावर. तिसरा षटकार अवीच्या बॅट मधून. 2 डॉट खेळले तेव्हा असं कुठेतरी वाटलं की दर्पण वाढलंय, मात्र पलटवार लगेच केलाय अवीनं. कपिल थोडासा प्रेशर मध्ये, रन अप मध्ये त्याला पुन्हा एकदा आपल्या स्टेप्स मध्ये तो चुकलाय आणि त्यामुळे आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. या वेळेला मात्र चेंडूच्या लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न झाला नाही. चेंडूच्या रेषेत न येता फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, गुड लेंथवर जेव्हा जेव्हा बॉल पिच केलेले आहेत आउट स्विंगर्स ते कुठेतरी फायदेशीर ठरलेले आहेत. आणि 3 बॉल अशा प्रकारचे आपण पाहिलेत गुड लेंथ स्पॉटवर पडलेले या षटकामध्ये जे डॉट निघालेले आहेत. 2 आखो टप्प्याचे बॉल टाकले खरं तर काही गरज नसताना आणि त्या चेंडूंवरच मोठे प्रहार. पहा पुन्हा एकदा थोडासा पुढे ठेवलेला बॉल बीट केलाय फलंदाजाला. संमिश्र स्वरूपाचं षटक पाहायला मिळालं. 4 डॉट चेंडू आणि 2 बाउंड्रीज, 1 चौकार आणि 1 षटकार. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 1-29. वडगर संघ 63 धावांचा पाठलाग करतोय. क्रिकेट रसिक आपण पाहू शकाल झाडांच्या सावलीमध्ये बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. चांगल्या संख्येने क्रिकेट रसिक या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जय हनुमान क्रिकेट क्लब पोगाव यांच्या माध्यमातून. आज वर्किंग डे आहे, सोमवार आहे, मात्र तरी देखील बऱ्याचशा क्रिकेट रसिकांनी दांड्या मारलेल्या आहेत. काही शाळकरी मुलं देखील शाळेत गेलेली नाहीत. दिवाळीच्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू झाली, मात्र पहिला दिवस आहे असं घरी सांगितलंय आणि इकडे क्रिकेटची मजा लुटतायत. घरी खर तर पहिला दिवस असं सांगितलं तर बऱ्याचदा घरचे देखील ऐकून घेतात की ठीक आहे चला. आणि त्याचाच फायदा मुलांनी उचललेला आहे, कारण आज बलाढ्य संघाने आपण या एक्शन मध्ये पाहणार आहोत. कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, अनेक संघ आपल्याला एक्शन मध्ये दिसणार आहेत. बलाढ्य संघ खेळत आहेत आणि केबल नेटवर्क वर चॅनल नंबर 786 चॅनल नंबर वर ट्रिपल एस नेट बात करून 4 धावा खर्च केला होता. एक चांगलं षटक मयुराच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं, तोच मयूर केने गोलंदाजी मार्कवर. निश्चितच एनआर बोरपाडा संघाची घसरगुंडी उडाली होती मयूर केने च्या गोलंदाजी समोर. मयूरचा पहिला बॉल, कुटप्याचा बॉल पुल केलाय, चेंडू हवेत आहे, दुरून फिल्डर येतोय. प्रयत्न खूप चांगला होता मात्र पोहोचू शकला नाही कपिल. बॅकअप करण्यासाठी दुसरा खेळाडू आहेत. आणि नौखा गोलंदाज आपण मयूर, ज्याच्याकडे भरपूर टॅलेंट आहे. मयूर 3 स्ट्रोक्स असतात एका चेंडूसाठी. खरं तर पुढे सरसावून ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता, मात्र बघितलं की गोल 4 रन्स. आता जड होताना दिसतंय वडगर संघाचं. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा गोरसई संघ. यानंतर देखील भरपूर
सामने खेळवायचे आहेत आणि आज स्पर्धा प्लस चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्र आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. 786 या चॅनल क्रमांकावर ट्रिपल एच च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकता. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा मिसटाईम स्ट्रोक होता. मात्र नशिबाची काय साथ मिळते त्या ठिकाणी फलंदाज जावीला. जेव्हा जेव्हा त्याने मिसटाईम स्ट्रोक खेळलेले आहेत ते सुरक्षित स्थानावर जाऊन पडलेले आहेत, पोहोचू शकले नाही चेंडूवर. एका बाउन्स न फील्ड केलं जाते तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी पूर्णपणे मिसटाईम. आता मात्र समीकरण अवी जो सलामीला आलेला आहे एक बाजू लावून धरलेला आहे. दीपक यांनी त्याला थोडी साथ दिली होती, त्यानंतर त्याला साथ देण्यासाठी दर्शन आलेला आहे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. अवी खेळतो आपल्या वैयक्तिक 32 धावसंख्येवर. कपिल सामना करायला फलंदाज अवी. मिस टायमिंग फाट का चेंडू हवेमध्ये पाहूया झेल होतोय का. खराब क्षेत्ररक्षण आणि हे कुठेतरी मागणं ठरू शकते. हा कॅच की मॅच आहे याचं उत्तर आपल्याला या सामन्यानंतर मिळेल. विचार केला तर त्यांच्या स्टँडर्ड नुसार खूपच सोपा झेल होता. केतन आहे शॉर्ट फाईन लेगला आपल्या डावीकडे जाऊन. जजमेंट तर चांगलं होतं मात्र सेफ पेअर ऑफ हँड्स आपल्याला पाहायला मिळालेले नाहीत आणि झेल सुटलाय. सामन्याचा टर्निंग पॉइंट असू शकतो कारण अवी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल कदाचित करण्याचा प्रयत्न आहे. एक शॉर्ट थर्ड मॅन एक शॉर्ट फाईन लेग आपण पाहतोय आणि देखील दोन डॉट आणि एक विकेट म्हणजे एकूण 7 डॉट चेंडू त्याने टाकलेले आहेत. नक्की एका हुकमे कारण मागच्या मॅच मध्ये त्याने खूप चांगली फटकेबाजी केली होती आणि स्विच इटचा खूप चांगला वापर केला होता. त्याचा मनपसंत फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्यात तो फटक चालू आहे. कपिलचं सामन्याचं टर्निंग पॉइंट असणारं षटक आहे असं वाटतंय. अविनाश यायले मोठा फटका आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार इसी तरह की मैच की उम्मीद भी थी दर्शकों को. पहला मैच बड़ा एक तरफा रहा आज का. दर्शक थोड़े से निराश हुए होंगे, खासतौर पर कालेर के दर्शक तो बहुत ही निराश हुए होंगे जिस तरह से बैटिंग प्रदर्शन. अविनाश ला लवकर लवकर प्लेस पेरन कडे पाठवावे लागेल. 14 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 39 धावसंख्या खेळतोय अविनाश. व्हाट इनिंग जी. हाँ और उसमें देखिए 4 छक्के लगाए उन्होंने और 3 चौके. चौकों छक्कों में निश्चित रूप से डील कर रहे हैं अभी. तो कहीं ना कहीं गुरसई और जीत के बीच में एक बहुत बड़ी दीवार है अभी नाम की, उसको गिराना होगा. कहीं अंबुजा सीमेंट से तो नहीं बनी है. नक्कीच आणि पंकज भोर याच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. जे काही कमवायचं आता ते मात्र पंकज भोईरला आणि जे काही गमवायचे ते आहे त्या पंकज भोईरला. पंकज भोईर विरुद्ध गावदेव वाडकर असा सामना आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक संजोग के पास है जो नए बल्लेबाज है. 5 नंबर पर आए हैं. अभी तक कोई गेंद हालांकि उन्होंने खेली नहीं है. बायत के बल्लेबाज है और उनका क्या रवैया रहेगा पहली गेंद पर खासतौर पर वो देखने लायक होगा, देखने वाली बात होगी. वहां पर अवी ने उनसे बातचीत की है
देखना है कि क्या कहा है, क्या सिंगल लेने के लिए कहा है या फिर बड़ा शॉट खेलने के लिए कहा, ये तो गेंद होने के बाद पता चलेगा। पंकज के हाथ में गेंद है, ये भी एक ट्रंप कार्ड है गोरसई टीम के। ओवर की पहली गेंद, तेज तर्रार गेंद नीचे रह गई, बीट किया बैट्समैन को, डॉट गेंद, डॉट बॉल तो सोने की बिंदी की तरह है। नक्कीच, आणि जो विश्वास दाखवलेला आहे शेवटच्या षटक घालण्यासाठी हरेश केने आणि संकेत म्हात्रे यांनी पंकज भोयरवर, तो विश्वास सार्थ ठरवताना अगदी पहिल्याच चेंडूवर। या स्थितीमध्ये अनेक सामने गोरसा संघाला पंकज भोयर यांनी या अगोदर जिंकून दिलेले आहेत। क्या अभी को स्ट्राइक मिलेगा इस आखिरी ओवर में? कितने ही सवाल रहते हैं क्रिकेट के खेल में, जवाब ढूंढने के लिए हमें थोड़ा रुकना पड़ेगा, थोड़ी देर बाद सारे जो सवाल है उनके जवाब मिल जाएंगे। एक बार फिर से पंकज राइट ओवर द विकेट, फुल टॉस है, इस बार स्विंग किया और बहुत खूब किया, मैदान के बाहर 6 रन, हम भी कम नहीं है ये दिखाते हुए संजोग। गोल चूक म्हणता येईल आणि क्रिकेटमध्ये मी नेहमी म्हणतो चुकीला माफी नाही। जी हाँ, और इस सिचुएशन में तो बिल्कुल भी माफ नहीं किया जा सकता है, यदि आप गलती करोगे तो। एक गलती और गेम पलटी, मैच अभी भी बराबरी का है, 4 गेंदे बची है, 10 रनों की आवश्यकता, चेजिंग कंपलसरी है, ये बहुत ही महत्वपूर्ण नियम है इस टूर्नामेंट में। 4 गेंदे 10 रन, पहली गेंद बढ़िया थी, थोड़ी पुलर लेन थी, ऑफ स्टंप के बाहर थी, तेज थी और थोड़ी नीचे भी रही थी, लेकिन ये गेंद जूसी फुल टॉस थी, एक तोहफा मिला वहां पर संजोग को और उन्होंने भी दिया घुमा के 6 रन। गोरसई टीम के कैप्टन प्लीज समय का भी ख्याल रखें, हालांकि मैच रोचक है इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन समय भी बहुत महत्वपूर्ण है। समय और समंदर की लहरें किसी की प्रतीक्षा में ठहरती नहीं है, समय को समय दोगे तो समय आपको समय देगा, और क्या समय है इस समय, वाह। और यह पंकज भोयर याच्याशी बातचीत करताना कपिल आणि सूरज थोडा संयम गमावला होता तिथे पंकजाने, फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा संजोग यांनी घेतलेला आहे। मेरे ख्याल से यॉर्कर की कोशिश हुई थी लेकिन लेंथ से चूके और बैट्समैन के आगे पड़ गए फीके। 4 गेंदे 10 रन, दूर दूर तक फैला हुआ क्षेत्ररक्षण, अगली गेंद लेकर पंकज, लोअर फुल टॉस है इस बार और मिड विकेट पर फील्डर है, बढ़िया कैच, शानदार कैच सूरज के लिए। बेहतरीन कैच, थोड़ा सा आगे की तरफ दौड़े वहां पर सूरज केने, गेंद डिप होकर आ रही थी लेकिन तभी उन्होंने उठाया वहां पर गेंद को, अपने हाथों में लिया और संजोग की पारी का अंत हुआ, 6 रन बनाकर आउट हुए, 3 गेंदे बची है और कावदेवी वडगर को अभी भी चाहिए 10 रन, 10 का दम दिखाना होगा, 10 धावन की आवश्यकता है, 3 चेंडू शेष है। आज सही मायनों में टेनिस बॉल क्रिकेट की जीत हो रही है, टॉप 6 की टीमें क्या होती है, टॉप 6 की टीमें ये देखने को मिल रहा है, सुपर 6 का ये सुपर मैच। स्ट्राइक पर आ गए हैं अभी, 39 पर खेल रहे हैं, 14 गेंदों में 39 रन बनाए हैं, उनकी पारी तो लाजवाब है लेकिन क्या वो मैच विनिंग पारी है, ये भी एक सवाल है, क्या आप मैच को फिनिश कर सकते हैं? 2 छक्के लगाते हैं तो 50 भी हो जाएगी लेकिन 50 से ज्यादा जीत महत्वपूर्ण है, 10 रन चाहिए 3 गेंदों में। पंकज तैयार, बल्लेबाज अभी भी तैयार, हम लोग तैयार, दर्शक भी तैयार देखने के लिए, लगता है कि कैप्टन तैयार नहीं है, वो अभी भी फील्ड को थोड़ा सा चेंज करना चाहते हैं, उत्साह बढ़ा रहे हैं विकेट कीपर अपनी टीम का। नेक्स्ट बॉल, ओहो, ये क्रिकेट की गहमा गहमी है, गर्मा गर्मी है। नक्कीच, टेन्स मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांचे पाठीराखे, टेन्स मध्ये प्रेक्षक आहे आणि टेन्स मध्ये आमचे 12 मॅन आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, वो तो ज्यादा तनाव में रहते हैं, 12वे खिलाड़ी जो होते हैं वो कुछ ज्यादा ही प्रेशर महसूस करते हैं, हालांकि मैदान में नहीं होते लेकिन निश्चित रूप से चाहते तो सभी है कि उनकी ही टीम जीते,
मैदान के अंदर जो खिलाड़ी होते हैं उन पर दबाव होता है, तो बाहर जो खिलाड़ी होते हैं उन पर भी दबाव होता है। दबाव में देखना है कौन निखरता है यहाँ से और कौन बिखरता है। समय का प्लीज ख्याल रखे गोरसे टीम के कैप्टन। जो सिचुएशन है उसमें से पंकज कई बार गुजर चुके हैं, ऐसे कई बार समीकरण आए हैं जब पंकज ने गेंदबाजी की है, 3 गेंदे 10 रन, और अभी भी कोई नए बल्लेबाज नहीं है, कोई कच्चा खिलाड़ी नहीं है। पंकज ने 3 गेंदों में 10 रन जब चाहिए तो कई बार बनाए हैं, लेकिन आज बचाने हैं उनको। कभी बनाओ कभी बचाओ, ये क्रिकेट का खेल। बल्लेबाज एक बार फिर से तैयार, अभी महत्वपूर्ण गेंद, और क्या शानदार गेंद है ये, तेज तर्रार यॉर्कर लेंथ डॉट गेंद। अतिशय उत्कृष्ट चेंडू, पूर्णपणे फलंदाजा बेट चकित केलेला आहे, आणि पंकज भोयरेच्या गोलंदाजी ही खासियत आहे, कधी कुठल्या वेळेला कुठला चेंडू टाकेल याची फलंदाजाला जाणीव नसते। निश्चित रूप से एक अतिरिक्त ऊर्जा भी लेकर आते हैं, लगता नहीं कि इतनी तेज बॉलिंग करेंगे, लेकिन कमाल के खिलाड़ी है, कमाल का ये मैच। दिलों की धड़कनें तेज होती हुई, कमजोर दिल वाले प्लीज मैच को ना देखे, थोड़ी देर के लिए अपने कान भी बंद रखे तो अच्छा होगा। 2 गेंदे 10 रनों की जरूरत, एक और बेहतरीन गेंद जिसका कोई जवाब नहीं, वो है लाजवाब पंकज भोईर। यस, गोल्डन बॉल पर गोल सही, पंकज भोईरा गोल्डन बॉलिंग। आता मात्र मिशन इम्पॉसिबल गावदे वडकर या संघासाठी, विजयाच्या उंबाटावर पंकज भोईर यांनी जबरदस्त गोडसे संघाला जवळजवळ नेऊन ठेवलेले आहे। एक शानदार पारी खेलना और मैच फिनिश करना दो अलग अलग चीजें है। मैच को समाप्त करना ये एक बहुत बड़ी कला है जो धोनी को अच्छी तरह से आती है। माइकल बेवन इसमें माहिर थे, माइक हसी थे, कई ऐसे खिलाड़ी अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, और यहाँ पर अभी कहीं ना कहीं उसमें थोड़े पीछे रह गए, लेकिन बढ़िया बैटिंग की है उन्होंने। आखिरी गेंद हुक किया हवा में और विकेट, इसके साथ ही मैच जीत लिया है। जय बजरंग गोरसई टीम ने टॉप 6 का मुकाबला जीता है और पहुंच गए हैं टॉप 3 में। हार लगाल गावदे वडकर, आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच विजयाचा शिल्पकार ओनली वन गोल्डन वापा गोरसई पंकज भोईर इज द मॅन ऑफ द मॅच। पंकज भोईर आपण पुढे यायचं आहे, अष्टपैलू खेळाचे चमक, 6 चेंडूचा सामना करताना 21 धावा आणि शेवटचं अप्रथम षटक आताला फक्त 6 धावा खर्च करून 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले पंकज भोईर इज द मॅन ऑफ द मॅच। हालांकि थोड़ा सा फील होता है अभी के लिए वडगर टीम के लिए भी, क्योंकि उन्होंने भी बहुत बढ़िया क्रिकेट खेला। हार्ड लक गावदेवी वडगर, लेकिन बहुत ही बढ़िया क्रिकेट आपकी तरफ से भी देखने को मिला। आमचे मामा मारुते केने यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक गोल्डन बॉय पंकज भोईराला जाहीर झालेला आहे। जोन मन फोगा संघाने आपल्या क्षेत्रक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे। जवळपास गोरसे संघाची शिस्त आपण पाहू शकता, पराभूत संघाचे हस्त आंदोलन करताना प्रथमच हा नजारा अजय घरात आपल्याला पाहायला मिळतोय, और ये होना चाहिए। तापन